लहान बाळांना काय खाऊ घालायचं हा प्रश्न बहुतेक सर्वच मातांना पडतो. तसंच अनेक पालकांना औषध हा प्रत्येक गोष्टीवरचा पर्याय वाटतो. बालकांच्या पोषणाबाबतची जनजागृती मात्र अगदी कमी असल्याचं दिसून येतं. आई भात दे असं म्हणत मुलं जोपर्यंत स्वतः आईला खाण्यासाठी मागण्या एवढे मोठे होत नाहीत तोपर्यंत त्यांचं पोषण नेमकं कसं होतं हे अत्यंत महत्वाचं आहे. बालचिकित्सा तज्ज्ञ डॉक्टर श्रीशा सांगतात, जन्मानंतर एका तासाच्या आत बाळाला आईचं दूध पाजणं गरजेचं असतं आणि त्यानंतर दर 2 तासांनी बाळाला स्तनपान करायला हवं. 6 महिन्यांपर्यंत बाळाला त्याच पद्धतीनं दूध पाजत राहायला हवं. पालक अनेकदा विचारतात की उन्हाळा आहे, थोडं पाणी देता येईल का? दूध पातळ होणार तर नाही? ग्राईप वॉटर द्यावं का? बाळाला जुलाब होत आहेत, आमच्या आजीनं यावेळी आम्हाला दूध दिलं होतं, दुधामध्ये काजू बदाम घालून द्यायचे का? पण स्तनपान करणाऱ्या मातांनी उन्हाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात 4-5 लिटर पाणी प्यावं. पण बाळाला पाण्याची अशी वेगळी गरज नसते असंही त्या सांगतात. तसंच बदाम पौष्टिक असले तरी लहान बालकांचं आतडं ते पचवण्यासाठी सक्षम नसतं, त्यामुळे काही गंभीर संसर्गही होऊ शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आईच्या माध्यमातून सगळं काही सेवन करणं हे आई आणि बाळ दोघांसाठीही अधिक योग्य असतं. काही वेळा बाळ प्यायलेल्या दुधापैकी काही उलटीसारखं बाहेर टाकतं, कधी कधी तर संपूर्ण उलटी करतं. आईचं दूध पिताना काही बाळं चुकून हवा देखील पोटात घेत असतात, त्यामुळे अनेकदा बाळाचे ढेकरही पाहायला मिळतात. त्यासाठी ड्रॉप्स किंवा ग्राईप वॉटर वापरू नका. बाळाला पोटात काही संसर्ग झाल्यास उलटी आणि जुलाब होणं अगदी सामान्य आहे. 2 दिवसांपेक्षा जास्त ही स्थिती राहिली तर डॉक्टरांना संपर्क करा. पण जुलाब होत असताना दूध पाजणं थांबवू नये असं डॉक्टर श्रीशा सांगतात. उलट्या जुलाबांमुळे बाळाच्या शरीरातील अतिरिक्त पाणी आणि ऊर्जा नष्ट होते, त्यामुळे आईनं बाळाला जास्तीत जास्त दूध पाजायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्यानं गरज असल्यास ORSही द्यावं. पहिल्या 6 महिन्यांमध्ये बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी जी आवश्यक पोषक तत्व असतात ती आईच्या दुधाद्वारेच मिळतात. त्याचबरोबर बाळाची प्रतिकार शक्ती ही मर्यादित असल्यानं या दुधाद्वारे बाळाला रोगप्रतिकार क्षमता मिळत असते. बाळाचं आतडं, यकृत आणि मूत्रपिंड हे इतर प्रकारचं वेगवेगळं अन्न पचवण्यासाठी तेवढं सक्षम नसतं. आईच्या दुधातून बाळाला पुरेसं पाणी मिळतं. सुरुवातीला सेवन केलेल्या दुधानं बाळाची तहान भागते आणि नंतर त्याचं पोट भरून बाळ तृप्त होतं. त्यामुळे 6 महिने केवळ आईचं दूध द्यावं. बाळाच्या पोषणाच्या दृष्टीनं 6 ते 12 महिन्यांदरम्यानचा कालावधी अत्यंत महत्वाचा असतो. या काळात मुलं आईच्या दुधापासून इतर अन्न खाण्याकडे हळूहळू वळत असतात. पण म्हणजे बाळाला आईच्या दुधाची गरज नाही असंही नाही. आईचं दूध बाळाला 2 वर्षांपर्यंत पाजण्यास हरकत नाही. किमान 1 वर्षासाठी बाळाला आईचंच दूध पाजायला हवं. त्यानंतर प्रमाणानुसार गाईचं किंवा म्हशीचं दूध द्यावं. या दरम्यान मातांकडनं 4 प्रकारच्या चुका होण्याची शक्यता असते असं डॉक्टर श्रीशा सांगतात. प्रामुख्यानं ग्रामीण भागातील महिला अगदी 7-8 महिन्यांनंतरही इतर पूरक आहार सुरू करत नाहीत. शहरातील नोकरदार महिला 6 महिन्यांची सुटी संपल्यानंतर बाळाला बाटलीच्या मदतीनं दूध पाजणं सुरू करतात. कामावर जात असल्यानं मुलांना बाजारात उपलब्ध असलेलं पाकिटबंद अन्न खाऊ घालणं, विदेशातून आयात केलेल्या डबाबंद आहाराचे काहीसे स्वस्तातील डबे वापरणं, बाळाला काहीतरी कितीही प्रमाणात खाऊ घालायचं आणि त्याला झोपवण्यासाठी शेवटी त्याच्या हातात दुधाची बाटली द्यायची. टीव्हीमध्ये दाखवले जाणारे महाग पदार्थ, आकर्षक पॅकमधल्या गोष्टींऐवजी बाळासाठी चांगलं आणि आरोग्यदायी काय असेल याचा विचार करा. बाळाला खाण्यासाठी सोपा, सहज पचणारा आणि चवदार आहार योग्य असतो. तो नेहमी उपलब्ध असावा, शिजवण्यास सोपा, वेगवेगळ्या चवींचा आणि साठवून ठेवता येणारा असावा. उदाहरण द्यायचं तर दक्षिण भारतात बाळाला सुरुवातीला मऊ शिजलेल्या तांदळाचे पदार्थ देऊ शकता. त्याबरोबर चवीसाठी दूध, दही, गूळ, मध, तूप, तेल याचा वापर करता येऊ शकतो. बाळ भुकेलं असेल तर ते छान सेवन करतं.
सुरुवातीचा किंवा पहिला आहार हा नक्कीच दुधापेक्षा घट्ट असायला हवा किंवा किंचित कोमट गरम तसंच काहीसा गोड असावा आणि तो दिवसा द्यावा. मध्यम आकाराच्या चमच्यानं ते खाऊ घालावं आणि पाणी द्यावं. एकावेळी साधारण 50 ते 70 ग्रॅम अन्न द्यावं. बाळाला दिवसातून 5-6 वेळा असं खायला घालावं आणि आईचं दूधही पाजायला हवं. सुरुवातीला एका धान्याच्या आहारापासून सुरुवात करावी आणि नंतर इतर धान्य हळूहळू त्यात समाविष्ट करावीत. जवळपास आठवड्याभरानंतर त्यात डाळीही घालता येतील. बाळ जसजसं मोठं होत जाईल तसं अन्न थोडं घट्ट करून खाऊ घालावं. त्याचं प्रमाण 100 ते 150 ग्रॅम दरम्यान असावं. यात भाज्या, हिरव्या पालेभाज्या आणि दह्याचा समावेश करावा. 9व्या महिन्यानंतर मांसाहारी पदार्थ देखील देता येतील यात शंका नाही. जवळपास 1 वर्षानंतर वयानुसार आहार वाढवण्यासाठी बाळाला दिवसातून 3 वेळा ताजं शिजवलेलं अन्न द्यावं. नंतर 2 ते 3 वेळा हलकं काहीतरी नाश्त्यासारखं खायला द्यावं. त्यात हंगामी फळं, केकचा तुकडा, घरी तयार केलेली पेस्ट्री, पुडिंग यांचा समावेश आहे. 2ऱ्या वर्षाच्या अखेरपासून बाळाला स्वतःच्या हातानं खाण्याची सवय लावावी. रोज एकाच वेळी ठराविक ठिकाणी बसून बाळाबरोबर बोलायची सवय लावणं ही सगळ्यात चांगली सवय आहे. शक्य झाल्यास संपूर्ण कुटुंबासोबत खाण्याची सवय लावा. त्याचा परिणाम म्हणजे मुलांना शिस्त लागते आणि अन्नावर लक्ष केंद्रित होऊन त्याचा फायदा होतो. मुलांना घरभर फिरत टीव्ही फोन पाहत खाण्याची सवय लावू नका. त्यांना खाऊ घालण्यासाठी केवळ संयम ठेवणं गरजेचं असतं. योग्य प्रकारे पूरक आहार देणं हे बाळासाठी सर्वोत्तम औषध आहे. अशा प्रकारे आहार असलेल्या मुलांना डॉक्टरांचीही फारशी गरज भासत नाही.